ओम गण गणपतये नमः। जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मंडळींनो, सध्याचा जो कालावधी आहे तो आहे पितृपक्षाचा, आणि या पितृपक्षामध्ये काही नियम आपल्याला पाळावे लागतात। मित्रांनो, 14 सप्टेंबरपासून सकाळी 8:42 पितृपक्ष सुरुवात झालेली आहे। 28 सप्टेंबर 12:20 हे पितृपक्ष चालू राहणार आहे, आणि या 15 दिवसांमध्ये आपल्याला चांगली कामं करायची आहे। मित्रांनो, 28 सप्टेंबरपर्यंत आपले पितर असतील, आपले पूर्वज असतील, म्हणजे आपल्या घरामध्ये जे मयत व्यक्ती असतील, त्या मयत व्यक्ती अधिक सूक्ष्म रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात। तर ते खुश झाले पाहिजे, त्यांनी आशीर्वाद आपल्याला दिला पाहिजे, आणि त्यांच्याबरोबर आपल्याला देवदेवताही आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावली पाहिजे, यासाठी आपल्याला काही कृत्य करायचे आहेत। आणि म्हणून अशा वेळेस आपण काही नियमही पाळले पाहिजेत। काही वस्तूंना आपण चुकून हातही लावला नाही पाहिजे, त्या वस्तूंचा किंवा त्या गोष्टींचा आपण विचारही नाही केला पाहिजे। अशा काही गोष्टी आपण व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की आपण चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो जर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला शिळ्या वस्तूंना हात लावायचा नाही। शिळेचे अन्न झालेलं आहे त्या शिळ्या अन्नाला अजिबात हात लावायचा नाही, कारण मित्रांनो फ्रीजमध्ये असेल किंवा आपण साठवून ठेवलेलं अन्न ग्रहण करतो तर ते अन्न ग्रहण असं करायचं नाही आहे, कारण पूर्वज येतात आणि त्याबरोबर त्यांचे श्राद्ध घालायला कोणीच नाही असेही काही आत्मे पृथ्वीवर येत असतात, आणि मग ते शिळे अन्न खात असतात, ग्रहण करत असतात। आपणही जर अशा अन्न खाल्लं तर आपल्या घरामध्ये कायमचे आजार पण येऊ शकते, नेहमी कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये आजारी पडेल आणि पितृदोषाचा बळी आपल्याला पडावं लागेल। म्हणून मित्रांनो शिळे अन्नाला आपण चुकूनही हात लावायचा नाही। त्यानंतर मित्रांनो, सोन्याच्या वस्तू खरेदी करताना सुद्धा आपण विचार करायचा आहे। अजिबात या 15 दिवसांमध्ये सोन्याची कोणत्या पद्धतीने खरेदी करू नका। पितळ तांबे यांचा वापर करा, लोखंड प्लॅस्टिक यांच्या वस्तूंना सुद्धा आपण हात लावायचा नाही आहे, वापरायच्या नाही आहेत। लोखंड प्लॅस्टिक यांसारख्या वस्तूसुद्धा स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहेत, निषिद्ध आहेत। मित्रांनो, तिसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही नवीन खरेदी केलेले कपडे मात्र परिधान करू नका, नवीन कपडे घालू नका, कारण मित्रांनो हे 15 दिवस जे आहेत ते काय आपल्या आनंदाचे किंवा खूप खुश होण्यासारखे जे नाही आहे। हे दिवस आपलं पितर आपल्याकडे येतात आणि पितृदेवता नाराज होऊ शकते आपण जर अशी काही कृत्य केली तर, म्हणून आपलं आयुष्यसुद्धा कमी होऊ शकतं, म्हणून आपण या गोष्टी पाळल्याच पाहिजेत। त्यानंतर मित्रांनो, कोणतेही पाहुणे आपल्या घरामध्ये आले, गरजू व्यक्ती आले, भिकारी आले तर त्यांना आपण रिकाम्या हाती पाठवू नका, आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना दान केला पाहिजे, त्यांचा आदर करा, अपमान अजिबात करू नका। त्यानंतर मित्रांनो, केसांना हात लावू नका, केस कापू नका, दाढी मिशा असेल, डोक्यावरचे केस असतील ते कापू नका, या 15 दिवसांमध्ये ते सुद्धा निषिद्ध आहे। नवीन घर घेऊ नका, आणि घरातीलच अन्न आपण खाल्लं पाहिजे, बाहेरच्या अन्नालासुद्धा हात लावू नका। तर या होत्या काही गोष्टी ज्या गोष्टींना आपण हात लावणंसुद्धा निषिद्ध आहे, आणि मित्रांनो या पितृपक्षामध्ये या गोष्टी करा आणि आशीर्वाद मिळवा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि लक्ष्मी नांदेल, या पद्धतीने वागा, या पद्धतीने नियमाचं पालन करा। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।